हॅलो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत चॅप्टर 2 सोल्युशन. जे स्टुडंट हे व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत त्यांना आधी एक आयडिया देऊन देतो की एक्झॅक्टली आपण काय करतोय. स्टुडंट्स, ज्या स्टुडंट्सने आत्तापर्यंत महाराष्ट्र बोर्डचा खूप छान प्रिपरेशन नाही केलंय आणि त्यांना आता बोर्डचं एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे, तर त्यासाठी आयडिया येत नाही की नेमकं एक्झॅक्टली कुठल्या चॅप्टरमधला कुठल्या टॉपिकवर प्रिपेअर करायचं आहे. ओके, सो मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर त्यांना स्टडीला सुरुवात करायची असेल, तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू, बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, कुठला टॉपिक महत्त्वाचा असेल, त्या चॅप्टरमधला कुठलं कंटेंट आधी प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. पूर्णच्या पूर्ण चॅप्टर समजा केलं तर वेल अँड गुड आहे, पण समजा काही स्टुडंटकडनं पूर्ण चॅप्टर होत नसेल तर आपण त्या चॅप्टरमधला काही टॉपिक असा आहे जो प्रिपरेशन केल्यानंतर मार्क्स बऱ्यापैकी सेक्युअर होऊ शकताय, त्याची मी तुम्हाला काही लिस्ट देतोय. टॉपिक केअरफुली ऐका, एक्झॅक्टली मी तुम्हाला सोल्युशन या चॅप्टरमधला कुठला टॉपिक इम्पॉर्टंट सांगतोय. ओके, सो या केसमध्ये आपण बघा, सगळ्यात पहिल्यांदा फॅक्टर्स अफेक्टिंग सोल्युबिलिटी, ज्याच्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर्स आहेत, नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, टेम्परेचर अँड प्रेशर, यांचा इफेक्ट सोल्युबिलिटीवरती काय होतो, हा क्वेश्चन आहे जो थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. तीन फॅक्टरपैकी कदाचित एखादा फॅक्टर विचारला जाऊ शकतोय, आणि हा जो फॅक्टर आहे प्रेशरवाला, ज्याच्यामध्ये आपण हेन्रीज लॉ एक्सप्लेन करतो, त्यामुळे मला त्याचं इम्पॉर्टन्स थोडंसं जास्त वाटतं. सेकंड टॉपिक तुम्हाला डिस्कस करायचं आहे, राईट नोट ऑन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन, हा पण टॉपिक थोडा महत्वाचा आहे. आता हे जे आहेत ना, हे डेरिव्हेशन्स आहेत, त्यामुळे या डेरिव्हेशनला मी हॅशटॅग करतोय मोस्ट इम्पॉर्टंट मार्क करतोय, कारण हे डेरिव्हेशन्स बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे आहेत. तीन डेरिव्हेशन सांगतोय, तिघांपैकी कदाचित एक डेरिव्हेशन येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बघा त्याच्यामध्ये काय असतं माहिती का, हाऊ वी कॅन डिटरमाइन द मोलर मास ऑफ सोल्यूट, दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट बाय युझिंग कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी. तर बघा कुठली कुठली कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी सांगितली, वेपर प्रेशर लोअरिंग, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट अँड डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. या तीन कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करून आपण एखाद्या सोल्युटचं मोलर मास फाइंड आउट कसं करू शकतोय. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेरिव्हेशन, तिघा डेरिव्हेशन आहे, तिघांपैकी एक येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यानंतर काही डेफिनेशनवाला पार्ट आहे, डिफाईन ऑस्मोसिस, ऑस्मोटिक प्रेशर, आयसोटोनिक सोल्युशन, हायपोटोनिक सोल्युशन अँड हायपरटोनिक सोल्युशन. ओके, ह्या डेफिनेशन्स आहे, एक मार्कासाठी असतात. आणि अगेन देर इज अ डेरिव्हेशन, बट त्याचं इम्पॉर्टन्स लिटल बिट आहे थोडंफार, पण करून ठेवते. डिराइव द रिलेशनशिप बिटवीन वॉन्ट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन, हा टॉपिक असा आहे जो तुम्हाला थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू डेरिव्हेशनवाला पार्ट आहे. आणि सोल्युशन या चॅप्टरवरती प्रत्येक वर्षी बोर्ड एक्झाम असेल किंवा सीईटी असेल तर न्युमेरिकल त्याच्यावरती कन्फर्म येतोच. तर न्युमेरिकल तुम्हाला कुठला प्रिपेअर करायचं आहे बघा, काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस सांगतोय, त्याच्यामध्ये सब फॉर्म्युलेसुद्धा असतात जे तुम्हाला प्रत्येक स्टुडंटला माहिती असावेत. तर हेन्रीज लॉवरचा आहे, हेन्रीज लॉवरचं तुम्हाला एक न्युमेरिकल सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर जी फर्स्ट कोलॅगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, दॅट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा एक फॉर्म्युला दिला आहे. आता मी तुम्हाला इथे फक्त फॉर्म्युल्यांची लिस्ट दिली आहे, या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती या प्रत्येक टर्मचा मिनिंग काय असतो, प्रत्येक टर्मचा मिनिंग कळल्यानंतर ऍक्च्युली तुम्हाला फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे. कारण एक्झामला होतं काय की गिव्हन डेटा काढता येणं या चॅप्टर थोडंसं डिफिकल्ट असतो, गिव्हन डेटा काढल्यानंतर मग फॉर्म्युला वापरणं दॅट इज नॉट डिफिकल्ट. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला न्युमेरिकल सॉल्व करताना या चॅप्टरचे स्पेसिफिकली तुम्हाला गिव्हन डेटा व्यवस्थित काढता येणं गरजेचं आहे. गिव्हन डेटा काढल्यानंतर लिंक होऊन जातं की एक्झॅक्टली फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे. सो हा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आहे, सेकंड तुम्हाला इलेव्हेशन बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला दिला आहे, आणि डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंटचा पण आहे, आणि लास्ट आहे ऑस्मॉटिक प्रेशर. तर मी बऱ्यापैकी शुअर आहे की या 1, 2, 3, 4 पैकी तुम्हाला 5 फॉर्म्युलेज आहेत, तर यांच्यापैकी बोर्डला एक न्युमेरिकल येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे जो तुम्हाला 2 to 3 मार्क्स येतोय. बघा हा टॉपिक प्रिपेअर केल्यानंतर तुम्ही जर ओव्हरऑल विचार केला की या चॅप्टरचा टोटल वेटेज किती आहे आणि कुठला असा टॉपिक आहे जो मी मोस्ट इम्पॉर्टंट रेकमेंड केला आहे, तर त्याचा विचार केला तर तुमचे बऱ्यापैकी मार्क सिक्युअर असतात. ठीक आहे, बट फायनल रेकमेंडेशन तुम्हाला असं असेल की ज्या स्टुडंटला याच्या आधी त्यांनी बोर्डचं छान प्रिपरेशन केलेलं आहे तर त्यांनी हे तर टॉपिक करायचं, पण याच्या पलीकडे पण खूप जास्त करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सो आणि ज्यांनी अजून काहीच अभ्यास नाही केला आहे त्यांना जर सुरुवात करायची आहे, आयडिया येत नाही की एक्झॅक्टली कुठलं चॅप्टर करू, कुठून सुरुवात करू, चॅप्टरमधलं काय काय करायचं आहे, तर त्या मुलांसाठी मी सांगतोय की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे टॉपिक स्ट्रॉंगली रिकमेंड. ठीक आहे, सो याच्यामध्ये तुम्हाला जो टॉपिक डिफिकल्ट वाटतोय तो मला चॅटबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगेल तरी चालेल. आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक मी अजून तुम्हाला पुढच्या चॅप्टरचे इमिजिएटली देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.